आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बेटा गंगा, देवसेनेला ताप आलाय, तिला घरगुती औषध बनवून दे ग जरा. आणखी एक, यात प्रसाद आणि शेंदूर लावलेला नारळ आहे, अरुणने मंदिरातून पूजा करून आणलाय, हा दरवाजाला लटकवायला सांगितलंय, तेवढं कर, मी आत ठेवून येतोय. बरं ऐक गंगा, देवाच्या फोटोखाली ठेवलाय मी नारळ आणि बागेत पाणी सोडून येतो मी, तोवर तू औषध बनवून ठेव. मंदिरात दिलेला नारळ दरवाजात लटकवून वाचण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला वाचवणारी कोणतीच गोष्ट मी ठेवणार नाही, अजिबात सोडणार नाही. बर गंगा, गंगा बेटा. हाँ बाबा. औषध बनवलंस का ग? बनवतीये बाबा, तयार झालं की आवाज येते. अगं काय ग, कसला आवाज आला? काही नाही बाबा, भांड खाली पडलं. साधारण कर ना ग सारा. ठीक आहे बाबा. आणि दरवाजा कशाला लावून घेतलाय? औषधावरून पडलं नाही पाहिजे ना म्हणून. त्या मुलीला ना जरा जास्तच ताप भरलाय बाळा, जरा लवकर कर, मी बाहेरच इकडे वाट बघतो. ठीक आहे बाबा. Oh, my God.
या शेंदुराने मलाच एवढा त्रास होतोय, हे जर देवसेनाच्या औषधात मिळवून दिलं तर कसं होईल? नक्कीच तिच्यातला आत्मा हे सहन करू शकणार नाही आणि बाहेर येईल। तिला औषध बनवायला एवढा का बरं वेळ लागतोय? हे घ्या बाबा। हा दे। काय ग, हा नारळ माझ्याकडे दिलास? ठीक आहे, मी देवसेनेला औषध देतो, तू हा नारळ दारात बांधून घे। दरवाजात नको बाबा, हे पण ना त्या औषधात मिसळून देवसेनाला द्या। अरुणने दरवाजामध्ये बांधायला सांगितलंय। देवसेनाला नेहमी काही ना काहीतरी होत असत, देवाच्या प्रसादासोबत हे मिसळून दिलं तर तिचा ताप निघून जाईल बाबा। अरे पण अरुणने सांगितलंय ते ऐकावं लागेल, स्वतःहून काही करायचं नाही। देवसेनासाठी प्रसाद आणलाय असं बोलल्यावर काय बोलणार ते बाबा? देवसेनावर सगळ्यांचं खूप प्रेम आहे बाबा, ती बरी झाली तर अजून काय हवंय आपल्याला? अरुणने तंबोरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या भल्यासाठी मंदिरातून आणलाय ग, हा तंबोरांनी सांगितलेला विधी आहे, नाही केला ना तर अरुण रागवेल। तुम्ही इतका विचार करताय तर नारळ कपड्यात बांधून मी दरवाजात लटकवते बाबा। अग अरुणला सांगितल्याशिवाय काही करू नकोस, अरुणला सांगून करूया काय ते बाबा? त्यांना विचारून त्यांनी दरवाजातच लटकवायला सांगितलंय तर देवसेनाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही ना, म्हणून अरुणशी खोटं बोलणं हे योग्य नाही ठरणार ना बाळा। बाबा हे काय मी माझ्यासाठी करतेय का? देवसेनासाठीच करतेय ना, देवसेनाला बरं वाटण्यासाठी ते काहीही करू शकतात। औषधात शेंदूर मिसळून द्या तुम्ही बाबा। बाबा लहान मुलं देवासारखी असतात, हा देवाचा प्रसाद आहे बाबा, तो दरवाजात लटकवण्यापेक्षा तिच्या कामी आला तर देवाला चांगलंच वाटेल ना। तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर मी सांगते तसं करा ना ओ बाबा। ठीक आहे। ठीक आहे, मी तिला हे देतो। बरोबर, तुझे हे डोळे असे का झालेत बाळा? ते औषध बनवताना डोळ्याला लागलं, बस एवढंच। जरा सांभाळू ना। आता तुला मजा येणार। सकाळी मंदिरात जायचं म्हणून तुम्ही काही एक खाल्लेलं नाहीये, तुम्ही जाऊन खाऊन घ्या, मी बघतो हिच्याकडे। नाही ठीक आहे, तुम्ही तिला औषध लावा, जर काही फरक नाही वाटला तर लगेच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया। हे औषध लावलं ना की कुठलाही ताप असो असा निघून जाईल मालक, हॉस्पिटलला जायची गरजच नाही भासणार। नाही हिला जर काही झालं तर मला चैनच नाही पडणार, तुम्ही आधी औषध लावा मग बघू। ठीक आहे मालक। औषध लावलंय ना, आता बरी होईल मालक, तुम्ही काळजी करू नका। देवसेनेच्या शरीरात राहू का शकत नाही। या औषधात नक्कीच माझ्या विरुद्ध काहीतरी मिसळलेलं आहे। ए जानकी, तू माझ्या सोबत स्पर्धा खेळतेय? देवसेनाच्या शरीरातून कसं तुला बाहेर हकलवला बघितलंस ना? काय झालं ही अशी थरथरते का? बाळाला थंडी वाजत असेल। हा तुम्ही एसी बंद करा। आता करतो।
लेप लावल्यावर ताप कमी झालाय बघा, गाढ झोपलीय ही। हो बरोबर आहे, तुम्ही बोलल्याप्रमाणे ताप कमी झालाय। तिला जरा आराम मिळाला ना की ताप नाही सा होईल। मालक तुम्ही इथे थांबलात ना तर तुम्ही स्वतःला त्रास करून घ्याल, काळजी करू नका तुम्ही। मी बघतो हिच्याकडे, काळजी करू नका। नाही नको, हिला बरं वाटल्यानंतरच माझा जीव शांत होईल। मी इथेच थांबतो, तुम्ही निघा। ठीक आहे मालक। देवसेनावर शेंदूर असेपर्यंत जानकी तिच्या जवळ जाऊ शकणार नाही। देवसेनाला संपवण्याची ही चांगली वेळ आहे। हे जानकी, तू तर मी आईये असं म्हणत होतीस ना, आता इथे बाळाची आईच नाहीये, कारण आजपासून तुझ बाळ तुझ राहणारच नाहीये। माझ्या मुलीच्या वाटेला जाऊ नकोस। आता मी जिंकणार आहे, तुझ्या मुलीला मारून मी पहिला बळी घेणार आहे। तुझ्या मुलीला मी मारणार आहे असं बोलले तरी हसतेस? माझ्या मुलीला तू काहीही करू शकणार नाहीये। तू तिच्यात राहूनच मला त्रास देत होतीस ना, तिच्या डोक्यावर शेंदूर लावून तुला बाहेर काढलं ना। आता माझ्या आड कोण येणार आहे? शेंदूर जितका मला त्रासदायक आहे तितकाच तुलाही आहे। या शेंदुरामुळे मीच माझ्या बाळाजवळ जाऊ शकणार नाही, मग तू तरी कशी जाऊ शकशील? देवतेनेच्या रक्षेसाठी मी तिच्या शरीरात प्रवेश केला होता, पण तू आता हनुमानालाच रक्षक बनवलंयस। तो शेंदूर तिच्या कपाळावर असेपर्यंत देवसेनेला तू हातही लावू शकणार नाही। तूच काय, तुझी सावली सुद्धा तिच्या जवळ जाऊ शकणार नाही। देवसेनाला हात लावू शकत नाही हे मलाही माहिती, मी तिला शेंदूर लावायचं का फक्त तिला बाहेर काढण्यासाठी केलंय। तिला कसं मारायचं हे माहितीये मला। तुझ्या मुलीला हात लावल्याशिवाय कशी संपवते ते बघत। नंदिनी काय काय करू शकते ते फक्त तू बघत आता। नाग 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 देवी नाग पूर्ण नागिणी
ನಾನು ಜಯ ನಂದಿನಿ. सर्व काढून
अष्टमा नाग विष लावलंय. यातली एक गाडी जरी देवसेनाला लागली तरी तिचा खेळ संपणार. काय वेडेपणा लावलायस तू? पानात काड्या बांधून कुठे निघालीस तू? हा, तुझ्या मुलीच्या जीवाबरोबर खेळायला. काय बघतेस? यात फक्त काड्या नाहीयेत. तुझ्या मुलीचा जीव घेणारा यमराज आहे. शक्य असेल तर वाचव तिला. नाही, माझ्या मुलीला काहीही करायचं नाहीस तू. सांगते ते ऐक, माझी मुलगी निरागस आहे, तिला सोड. नवरा पण मुलीजवळच झोपलाय. दोघांसाठी एक एक काडी फेकून दोघांना एकत्रच मारून कायमच झोपवते. तू माझ्या रागाचा अंत पाहू नकोस. अरुण आणि देवसेनेला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. तुला जे करायचंय ते कर. देवसेनेच्या जीवाला धोका आहे, तिला वाचव रे.
गंगा तिच्या जीवावर उठली आहे. अरुण तुला आज ऐकू काय येत नाहीये. देवसेनाला सोडून जाऊ नकोस. अरुण अरुण माझा ऐक. अरुण 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 नको. अरुण